वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्रद्धा, तुझ्या घरात टीव्ही आहे, रेडिओ आहे, टेलिफोन आहे, देवघर कसं नाही ग? देवघर मी नाही पूजा करत। म्हणून काय झालं? घरात एखादा तरी देवाचा फोटो असावा तेवढाच आधार वाटतो। फोटोचा कसला आलाय आधार आहे? माझा नाही विश्वास। हॅलो, हां नमस्कार। नमस्कार एडिटर साहेब। हो 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 हो, मासिकाची प्रूफ मिळाली आहेत मला। मी गावाला जायच्या आधी तुमच्याकडे पोचवून देते। हो, करेक्ट करून पोचवून देते। हो अच्छा, हो बाय। आई, तुला भेटायला यायची खूप इच्छा होती, पण कॉलेजमध्ये ड्रग सप्लाय करणाऱ्या एका मोठ्या गँगला उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमेची जबाबदारी सध्या माझ्यावर आहे, त्यामुळे मी येऊ शकत नाही। पण मला खात्री आहे की त्यामुळे तू माझ्यावर अजिबात रागवणार नाहीस। उलट, मी जबाबदारी जर तिकडे टाकून आले असते तर तू मात्र रागवली असतेस। हो ना, माझ्यामुळे ताईला खूप मनस्ताप झाला, पण धनराजला अटक करण्यासाठी तरी मी ताईच्या उपयोगी पडू शकले ह्याचंच मला समाधान आहे। आता नीता पण त्यामुळे माझ्यावर सध्या जबरदस्त खुश आहे। पण आई, मी ताईची जी चौकशी करत होते तेव्हाही मी माझी ड्युटीज करत होते आणि आताही तेच करते। ह्या केसमुळे लवकरच मला प्रमोशन मिळणार आहे असं देशमुख सर म्हणाले। आई, हे सगळं फक्त तुझ्या आशीर्वादामुळे झालं आहे, फक्त तुझ्या, तुझी मधू। झाली का मंगलच्या लग्नाची तयारी? चालली आहे। बघा ना साड्या छान आहेत ग। वा छान आहेत ना, रंग सुद्धा चांगला आहे। ही पण छान आहे। तुला आठवतोय तो मंगलाचा फोटो आणि त्याखाली तू लिहिलेल्या त्या ओळी? आठवते तर चांगलं आठवते। अगं, फोटो ब्लॅक अँड व्हाईट असला ना तरी रंगासकट सगळं आठवते। मंगलाचा तो लाल फ्रॉक, लाल बो, किती सुरेख दिसायची। फक्त रंग नको आठवूस ग, त्याखाली तू लिहिलेल्या त्या ओळी आठव। मला आठवत आहे, कृष्णाच्या मुरलीची राधेला पडली भूल, आपल्या संसार वेलीवर उमललेलं हे पहिलं फूल। एक एक पाखरं घरट्यातून उडून जायला लागली आणि मी मात्र सगळा उलटा प्रवास करून परत इथेच आले। मंगल, आज सकाळपासूनच एवढ्या शिकलेल्या मुली घरात आहेत पण एक पेन धड नाही। बंधू, ए बंधू, एक चालणार पेन घेऊन ये। चालणार नाहीये,
धावणार आहे गे बंधू. कुठे बाहेर चाललीस? नाही ग. का नाही? साडी नेसलीस म्हणून विचारलं. साडी ना? अगं आपली मंगलताई किती साड्या आहेत तिच्या कपाटात. आता काय करायचंय त्यांचं? आता मी ठरवलंय, कुठला तरी खास ओकेजन असेल ना की एखादी साडी नेसून काढायला घालायची. तू पत्र लिहितेस ना तिला? तिला सांग बंधूने तुझ्या साड्या वापरायला काढल्यात. मग छान दिसतेस. थँक्यू. आणि मोठी पण दिसतेस. आई पण तुझ्यासाठी मी लहानच आहे की नाही? माझ्यासाठी सुद्धा तू मोठीच झालीस. अगं या घरात मला तूच घेऊन आलीस ना. आता हे घर आणि हॉटेल तू सांभाळायचंस. मी? गो आई मी सांभाळणार म्हणजे? बघ, साडी नेसायला लागल्यावर पिढीतलं अंतर कमी होतं. मायलेकी एकमेकींच्या मैत्रिणी होतात. इतकी वर्ष मी तुला सांभाळलं, आता तू मला सांभाळायचंस. आपण एकमेकींच्या मैत्रिणी आहोत की नाही? हो. मग आपण दोघींनी एकमेकींना सांभाळायचं. नीता, नीता, नीता तू आलीस? आज येणारच मी. आज आई आईला भेटा असं वाटलं म्हणून आले. नीता अगं किती दिवसांनी आलीस. हा आता तुम्ही बसा, गप्पा मारा, मी येते. हा नीता, मग भेटू आपण. आई कशी आहेस तू? मी खूप छान आहे. तू मजेत आहेस ना? आई हे खास तुझ्यासाठी, तूच वापर. माझ्यासाठी? हो. नको बाई, भलत सलत बटन दाबलं तर बिघडेल. मी शिकवते ना तुला कसं वापरायचं ते. आधी हातात धर. अग नाही ग, धर ना. ए इकडे नाही हात ठेवायचा, हा फ्लॅश आहे. हे बघ असं इकडे धर, तू हात तिकडे. बर. आणि हे बटन दिसतंय ना तुला, हे प्रेस करायचं. आणि ते बटन आहे ना तिकडे बोट ठेव. इथे? हा करेक्ट. दिव्या आहे का? दिव्या? दिव्या खाली खेळते, खाली भेटेल तुला. त्याचा फोटो काढलास? हो का? अगं पण तू अचानक कशी आलीस? तुला शूटिंग वगैरे काही नाही? तुझी आठवण आली ना म्हणून भेटायला आले. हो का? मी मुंबईहून येताना ना एक निर्णय घेऊन आले. निर्णय? कोणता? मी आधी शिक्षण पूर्ण करणार. काय? म्हणजे मुंबईत असताना ना मला ऍडच्या ऑफर्स येत होत्या. बर. पण त्यातलं सगळ्यात चांगल्या नव्हत्या. म्हणजे त्याच्या कॉन्सेप्ट, ड्रेसेस मला नाही पटलं ते. आई मी मुंबईला जाताना तुम्हाला सांगितलं होतंस, तू खेडकर कुटुंबातली आहेस हे विसरू नकोस. नाही विसरली, अजूनही विसरलेली नाही आणि विसरणारही नाही. मी त्या ऑफर्स नाकारल्या. शाबास नीता, माझी मुलगी शोभतेस तू. आई मी ज्या ऑफर्स नाकारल्या ना त्यातली एक ऍड तर गुटक्याची होती. म्हणजे त्या ऍड मध्ये ना एका साध्या सालस तरुणाकडे न जाता त्याच्याकडे दुर्लक्ष करता. मला ना गुटखा खाणाऱ्या एका मॉड मुलाला मिठी मारायची होती. मला हे सगळं नाही जमणार ग. खर तर ती ऍड नाकारताना मला बंधूची आठवण झाली. या अशा ऍड्स मुळे बंधूसारख्या कितीतरी मुली दिशाहीन होतील, वाट चुकतील. बंधूच्या बाबतीत जे झालं ना इतर मुलींच्या बाबतीत व्हायला नको. फार चांगलं केलंस तू नीता. पण आता पुढे काय करायचं ठरवलेस? पुढे ना मी सायकोलॉजी मध्ये बी ए होणार. असं?
आणि पुढे सायकोलॉजी मध्येच करिअर करणार. मला मॉडेलिंगची चांगली संधी आली, चांगली ऑफर असली तर मी त्याचा विचार करणार. पण ती ऑफर सुंदर दिसणाऱ्या गोऱ्या गुमट्या नीतासाठी नसेल, सायकोलॉजिस्ट नीतासाठी असेल. तुझं बोलणं ऐकून खूप खूप बरं वाटलं ग मला. आई, पण तू मला मुंबईला जाऊ दिलंस, माझ्यावर विश्वास टाकलास, म्हणूनच मी हे सगळं अनुभवू शकले ना. नाही, हे श्रेय माझं नाहीये, श्रद्धाच आहे. श्रद्धाच? हो हो, श्रद्धाच. अगं, मी तुला मुंबईला जायला परवानगी देतच नव्हते. श्रद्धाने मला सांगितलं, तिला मुंबईला जाऊ दे, नीता खूप हुशार आहे, ती कधीही वाट चुकणार नाही. अगं, मला श्रद्धाने सांगितलं. श्रद्धा? हो, म्हणून मी तुला परवानगी दिली. आई, श्रद्धा, ताई, बरी आहेस ना? काय ग, ताईच आहेस तू माझी. अगं, पण एकदम वेडावाई कुठची. हे काय? नीता, मी फोटो काढला, जमलं मला. कॅमेऱ्यातून तुम्ही दोघी किती सुरेख दिसत होता. आणखी एक फोटो काढू? नको नको, तो कॅमेरा ठेव बाजूला, मी आधी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. माझ्यासाठी? बर, बाय द वे, बंधू कुठे आहे? बंधू? अगं, बंधू किचन मध्ये काम करते. बंधू आले? हा, ये लवकर. बिझी आहे मी, नंतर नंतर बोलू. बर. आई, ही माझी नवीन कादंबरी. श्रद्धा, तू कादंबरी लिहायला घेतलीस? नाव काय? हिंदोळा. हिंदोळा, वा, छान आहे. हिंदोळा म्हणजे झोपाळा ना? ए, बघ ना. झोपाळा म्हणजे कधीच न भांडणारा एक अवखळ सवंगडी. जीवनाच्या चढ उतारावर हेलकावणारी होडी. वा ताई, किती छान लिहिलेस तू. छानच लिहिते ती. आई ग, ही माझी पहिली वहिली कादंबरी मी तुला अर्पण करणार. श्रद्धा, मला? हो आई, तुला माहितीये मला राजगुरु काय म्हणाले? ते म्हणाले, लेखनाचं टॅलेंट तुझ्या इतकंच तुझ्या आईमध्ये पडे. पण आई, तू आमच्यासाठी तुझं स्वप्न बाजूला ठेवलंस आणि संसाराचं वास्तव स्वीकारलंस. पण तुझं हे स्वप्न मी पूर्ण करणार आहे आई. श्रद्धा, ही बंधू स्वयंपाकघरात काय करते ग इतका वेळ? मी जाऊन बघून येते. मी बघून येते, तू थांब. अभिषेकने ठरवलंय की प्रतीक आधी आई नव्हे बाबांचं नाव घ्यायला शिकणार, म्हणून आतापासूनच ते त्याला बाबा म्हणायला शिकवत असतात. मी तुझा बाबा. आजी, आजी कुठे? आजी. अरे वा, सगळे प्लॅन प्रमाणे समजले दिसतात.
प्लॅन कसला? ए गोष्ट कसं काय करते ना तू? हॅलो हॅपी बर्थडे टू यू आई, वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. मंगल, अगं हाच माझा वाढदिवस आहे, माझ्या लक्षातच नाही. थँक्यू मंगल, थँक्यू. आई, सगळे जमलेत ना तिथे? हो हो, सगळे आले तिथं. तू आठवणीनं मला फोन केलास, खूप खूप बरं वाटलं. तू इथं असायला हवी होतीस ग आई. अगं मनाने मी तुझ्याजवळच आहे कायम. तुला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. नीट जपून राहा हा. बरं, ठेवते फोन. हो, कळला तुमचा प्लॅन मला. आई चल ना, ये ये लवकर लवकर. आले आले. अरे चल चल चल, आजीला घेऊन जाऊ आपण. वाओ आई, मी बनवलाय हो. ये आईचा वाढदिवस आहे ना, तू फिरव. मावशी वेडी वेडी मावशी. आता माझ्याकडून पहिला घास आमच्या प्रतिकाला. आणि आता तुला मी हो मी हो सगळे नंबर लावा. मी शेवटी ना? हो मला शेवटी, मला शेवटी. आई तू इकडे लाग. का ग? हा ये ना, ये काय बस. हे घर आपण दोघांनी उभं केलं, सहा मुलींच्या रूपाने सहा स्वप्न पाहिली, त्या स्वप्नांना आकार देत वाटचाल केली. पण अर्ध्या प्रवासातच तुम्ही मला सोडून गेलात. पण मी एकटी नाही आहे, तुमच्या आठवणी माझ्या सोबत आहे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा.